नमस्कार, मी विद्या दाबडे, जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, की आपल्याला कोणताच रोग होऊच नाही असं वाटत असतं. मग त्याच्याकरता काय आहे का, अशी सगळ्यांची एक इच्छा असते की काहीतरी त्याच्यासाठी एक संजीवनी आहे का. तर ती संजीवनी आहेच, योग प्राणायाम ही संजीवनीच आहे. पण त्याचबरोबर जर आपल्याला थोडंच करून, आपल्याला एक 10 मिनटंच करून जर आपल्याला ही जर संजीवनी मिळवायची असेल तर ते काय करायला पाहिजे, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सूर्यभेदी आणि चंद्रभेदी. तर हा प्राणायाम म्हणत नाहीत, तर सूर्यभेदी क्रिया आणि चंद्रभेदी क्रिया. तर सूर्यभेदी क्रिया कशी करायची, तर साधारण आपण उजव्या साईडला आपलं फुफ्फुस आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आणि उजव्या साईडची जी नाकपुडी आहे ती सूर्य नाकपुडी आहे. आपण जर श्वास घेताना नीट लक्ष दिलं, अनेक वर्ष झालं आपण श्वास घेत आहोत, जन्मायच्या आधीपासनं कित्येक वर्ष झाली आपण श्वास घेत आहोत, आपण जेवढे वर्षाचे आहेत तेवढे वर्ष आपण श्वास घेत आहोत, त्याच्यामध्ये 9 महिने आपल्याला प्लस करायचे आहेत, त्याच्या आधी 9 महिन्यापासून आपण श्वास घेत आहोत, तर एवढे वर्ष श्वास घेताना जी आपली उजवी नाकपुडी आहे त्यातनं श्वास आपला गरम येतो, आणि डावी जी नाकपुडी आहे त्याच्यातनं श्वास आपला थंड येतो. तर ह्या फुफ्फुसाकडचा जो भाग असतो तो सगळा उष्ण भाग असतो. आपल्याला लक्षात येईल, आपल्याला जेव्हा ॲसिडिटी वगैरे होती तेव्हा आपल्याला जास्त, जेव्हा आग वाटायला लागते तेव्हा जास्तीत जास्त ती उजव्या साईडला वाटायला लागते, हे लक्षात घ्या. म्हणून डाव्या साईडला जेव्हा दुखत असेल तेव्हा आपण जास्त काळजी घ्यावी असं डॉक्टर म्हणतात. उजव्या साईडला दुखत असेल तेव्हा ते ॲसिडिटीचा प्रभाव असतो असं म्हटलं जातं. तर मग काय करायचं आहे त्याच्याकरता, तर ही क्रिया करताना आपल्याला ही सूर्य नाकपुडी म्हणजे ही बंद करायची आहे. साधारण तुम्ही ही मुद्रा करू शकता, पण ही मुद्रा जमलीच नाही तर पूर्ण हात असा बोटं वर करू शकता, नाहीतर साधारण ही मुद्रा करून तुम्ही ही नाकपुडी बंद करून घेऊ शकता. पाठीचा कणा, ताठ, सूक्ष्म भाग आपल्या कोणत्याही एका टाचेने बंद करून घ्या. डोळे बंद केलेले चांगले, पण आत्ता मी तुम्हाला सांगत आहे तेव्हा डोळे उघडे ठेवलेले आहेत, तर आपण करायला लागलो की डोळे बंद करायचे आहेत. तर हा श्वास घेताना प्रथम नॉर्मल श्वास घ्यायचा, आपण इतर वेळेला काय करतो की त्याच नाकपुडीने अनुलोम विलोम वगैरे प्राणायाम करताना काय करतो की एका नाकपुडीने श्वास घेतो आणि दुसरीने सोडतो. पण ह्या वेळेला आपण काय करायचं आहे की उजवी नाकपुडी बंद करून डावीनेच श्वास घ्यायचा आहे आणि डावीनेच सोडायचा आहे. ही सूर्यक्रिया आहे, हे लक्षात आलं का. पूर्ण श्वास घ्या, श्वास सोडा. आता हे झालं नॉर्मल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढची स्टेप कशी करायची आहे, तर पूर्ण श्वास घ्यायचा आहे, तो थोडा रोखून धरायचा आहे, आत सोडायचा नाही, रोखून धरायचा आहे. साधारण 1, 2, 3, 4, 5 सेकंद आता श्वास सोडू शकता. परत घ्या, एक दोन तीन चार पाच सोडू शकता. आता परत घ्या, 1, 2, 3, 4, 5 पूर्ण रिलॅक्स. ही झाली सूर्यभेदी. आपण श्वास घेतला आणि श्वास सोडला तर आपल्या फुफ्फुसाला चांगला थंडावा मिळावा ह्याच्याकरता आहे. आपले पूर्ण, आपण जेव्हा श्वास रोखून धरला तेव्हा पूर्ण आपल्या शरीरातली उष्णता पूर्ण बाहेर पडून जाती डाव्या नाकपुडीने. आता आपल्याला चंद्रभेदी करायची आहे, चंद्रभेदी क्रिया. तर पहिल्यांदा सूर्यभेदीचे आपण फायदे बघूयात की फार मोठी उष्णता आपल्या शरीरामध्ये होत नाही,
उष्णतेमुळे जर आपल्या शरीरावर काही डाग पडत असतील, काही लाल प्रकारचे चट्टे येतात उष्णतेमुळे, डोळे लाल होणे, आणखीन युरिन इन्फेक्शन, असे जे अनेक प्रकार होतात उष्णतेमुळे, उष्णतेचे रोग, एकूण कोणताही रोग उष्णतेचा होऊ नये, आणि जवळजवळ 50% रोग आपले सगळे उष्णतेनेच होतात, ते कोणतेही रोग होऊ नयेत म्हणून ही सूर्यभेदी क्रिया आहे. आता आपल्याला करायची आहे चंद्रभेदी क्रिया. त्याच्यासाठी आपल्याला डावी नकपुडी बंद करून घ्यायची आहे. हृदयाकडचा भाग हा थंड भाग असतो. आता उजव्या नकपुडीने आपल्याला नॉर्मल श्वास घ्यायचा, सोडायचा. पाठीचा कणा ताठ, नॉर्मल श्वास घ्यायचा, सोडायचा. नॉर्मल श्वास घ्यायचा, सोडायचा. आता आपण त्याच्यातलं ॲडव्हान्स करायचं आहे. तर आता श्वास जो घेतो आहे तो आपण श्वास रोखायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. आता श्वास सोडायचा आहे. परत श्वास घ्या. 1, 2, 3, 4, 5. सोडा. आणखीन एक वेळेस. आता श्वास रोखा, रोखा. 1, 2, 3, 4, 5. श्वास सोडा. सावकाश. ही झाली चंद्रभेदी क्रिया. तर ही सूर्यभेदी आणि चंद्रभेदी क्रिया तुम्ही रोज फक्त 3 मिनटं करा. 3 मिनटं म्हणते मी, 3 मिनटं सूर्यभेदी आणि 3 मिनटं चंद्रभेदी. तर ही क्रिया जर तुम्ही केली तर कोणताही रोग तुम्हाला होणार नाही. फार महत्त्वाचा आहे. आणि आपल्या 72,72,10,210 नसनाड्या आपल्या इतक्या चांगल्या कामाला लागतील. इडापिंगला नाडी, सुषुष्मा नाडी ह्या जागृत होतील आपल्या. आणि एकदा त्या नाड्या जागृत झाल्या की आपलं शरीर, अगदी मी म्हणते की 5:00 रात्री 11 वाजेपर्यंत सतत आपण अगदी कामं, कुणी बुद्धीचे कामं करत असतील, कुणी आपल्या परिश्रमाचे कामं करत असतील, तर हे काम केले तरी शरीर थकणार नाही, शरीर अजिबात थकणार नाही. शरीर आनंदाने हे सगळं करायला लागेल आणि ते तर सगळ्यांना पाहिजे आहे. तर त्यासाठी हा प्राणायाम करा. तसंच हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ह्या व्हिडिओज बघून तुम्ही करा, खूप प्रचंड फायदा तुम्हाला होऊन जाईल. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवून द्या, त्यांना ह्याचा फायदा होऊ दे. आणि आणखीन एक म्हणजे आपले क्लासेस सकाळी 5:30 चालू होतात. तर तुम्हाला करायचे असतील तर माझा नंबर आणि माझा ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.